नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास आपला खंड चालला आहे तिसरा आणि भागही आहे तिसरा दुष्यंत शकुंतला पूर्ववंशाचा विस्तार करणाऱ्या दुष्यंत राजाची कथाही महर्षीनी विस्तारपूर्वक रसाळपणे सांगितलेली आहे दुष्यंत राजाचं समृद्ध राज्य चारी बाजूंनी समुद्रापर्यंत पसरलेलं होतं त्याची सर्व प्रजा सुखासमाधानाने नांदत होती एकदा हिंस्र पशूंची शिकार करण्याकरता दुष्यंत दाट वनात गेला होता आणि बऱ्याच वाघसिंहाची शिकार केल्यानंतर तहान आलेल्या थकलेल्या दुष्यंत राजाला एक सुंदर फुलाफळांनी बहरलेली वनश्री लागली तिथे मालिनी नावाची एक शुभ्र जलवाहिनी खळाळत होती तिच्या दोन्ही तटांवर अनेक आश्रमही दिसत होते ऋषी त्या तपोभूमीवर हिंसक प्राण्यांनाही सौम्यता आलेली दिसत होती परस्पराध्वज सन्नी फुलांनी लगडलेले वृक्ष आपल्या फांद्यांच्या द्वारे एकमेकांना जणू आलंकन देत होते ते गगनचुंबी वृक्ष इंद्राच्या रथावरील ध्वजासारखेच वाटत होते त्यांच्यामुळे अवघं वन मोठं शोभादायक वाटत होतं आणि ते पाहून दुष्यंत राजाही प्रसन्न झाला होता त्या रमणीय स्थानी कण्वमुनींचा आश्रम होता मुनींचं दर्शन घेण्यासाठी राजाने त्या आश्रमात प्रवेश केला त्या समयी कण्वमुनी काही कामानिमित्त बाहेर गेले होते मात्र त्यांची सुंदर कन्या शकुंतला तिथेच होती तिने अतिथी म्हणून आलेल्या या राजाचं स्वागत केलं राजाने आपण इलील पुत्र दुष्यंत आहोत असा स्वतःचा परिचय करून दिला कण्वमुनी हे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत त्यामुळे शकुंतला त्यांची कन्या असणं शक्य नाही ही, ही क्षत्रिय कन्याच असावी असं दुष्यंतला वाटत होतं तसं त्यांनी तिला बोलूनही दाखवलं होतं तेव्हा आपण महर्षी विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या आहोत हेही सांगितलं तिने शकुंतलेचे जन्मानंतर तिचे माता पिता दोघेही तिच्याजवळ राहिले नाहीत तेव्हा त्या बाळाचं शकुंत भक्ष्यांनी रक्षण केलं नंतर त्या स्थळी आलेल्या कण्वमुनींनी तिचा कन्या म्हणून स्वीकार केला शकुंतांनी सांभाळलेलं म्हणून मुनींनी तिचं नाव शकुंतला ना ठेवलं गाधीपुत्र विश्वामित्र हे क्षत्रिय कुलातले त्यामुळे शकुंतला ही क्षत्रिय कन्या असं कळल्यावर दुष्यंताने तिला विवाहाची मागणी घातली शकुंतलेने आपले पालकपिता कण्व मुनींच्या संमतीसाठी त्यांची वाट पाहण्यास सांगितलं पण राजांनी गांधर्व विवाहाचा आग्रह धरला त्याचा तो आग्रह शकुंतलेला मान्य करावा लागला गांधर्व विवाहात वर वधू स्वेच्छेने एकमेकांना वरतात त्यासमय इतर कोणी साक्षी नसले तरी चालतं पण नंतर मात्र या विवाहाला समाजाची मान्यता घ्यावी लागते मी तुला सन्मानाने घेऊन जाण्यासाठी माझ्या चतुरंग सैन्याला पाठवीन असं सांगून दुष्यंत राजाने शकुंतलेशी समागम केला आणि नंतर तिचा निरोप घेऊन तो आपल्या राजधानीकडे परत फिरला कण्वमुनी आश्रमात परतल्यानंतर शकुंतला त्यांना अतिशय संकोचलेली दिसली त्यांनी तिला त्याबद्दल छेडलं असताना तिने लज्जित मुद्रेने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकल्यावर कण्वमुनींनी न रागवता तिला आशीर्वादच दिला दुष्यंत राजा धर्मात्मा आणि श्रेष्ठ पुरुष असल्यामुळे तुला होणारा पुत्र महापराक्रमी महात्माच असेल असं ते म्हणाले त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे शकुंतलेला तेजस्वी पुत्र झाला ती अहोरात्र दुष्यंतच्या चिंतनात मग्न राहत होती आणि त्याची व्याकुळ वाटही पाहत होती तिचा पुत्र विलक्षण धाडसी बलवान आणि बुद्धिमान होता त्या वनातील हिंस्त्र पशून नाही त्याचा धाक होता कण्वमुनींकडून त्याचं यथायोग्य अध्ययन होत होतं पण शकुंतला मात्र दिवसेंदिवस सुकत चालली होती दुष्यंत राजाकडून ना तिला न्यायला चतुरंग सैना आली ना कोणी दूत आला अखेर कण्वमुनींनी आपल्या शिष्यांसह शकुंतला आणि तिच्या पुत्राला दुष्यंत राजाकडे पाठवलं आपल्या या लाडक्या कन्येला निरोप देताना त्या तपस्वेचं हृदय भरून आलं होतं राजवाड्याजवळ पोचल्यावर दुष्यंत राजाला शकुंतलेला घेऊन आल्याचा संदेश देऊन कण्वमुनींचे शिष्य माघारी गेले आणि इकडे शकुंतलेने आपल्या पुत्रासह राजदरबारी प्रवेश केला आपल्या पुत्राला महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम करावा असंही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी प्रणाम केला असताना दुष्यंत राजाने, देवी तू कोण आहेस आपल्या पुत्रासह इथे कोणत्या है? हे आले आहेस असा प्रश्न केला त्या प्रश्नाने चमकून शकुंतलेने स्वतःचा परिचय करून दिला आणि हा आपलाच पुत्र आहे असं त्याला सांगितलं पण दुष्यंताने आपण तुला ओळखत नसल्याचं सांगितलं तेव्हा दुःख संतापाने त्याला ते असा अधर्म करू नये म्हणूनही तिने सांगितलं आणि पुढे ती असंही म्हणाली की आपण समजत असाल की त्या समय मी एकटा होतो आपलं कृत्य कोणी पाहिलं नाही तर सर्व गामी आत्मा सर्वांच्या पापपुड्याला जाणतच असतो मी आपलीच पत्नी आणि हा पुत्र पुत्र आहे पुत नामक नरकापासून पित्याला वाचवतो आपले सर्व सुखमय असं भविष्यत जे आहे तसं आपल्या धर्मपुत्रात आणि आपला अर्धांग असलेल्या धर्मपत्नीचा आपण भर सभेत असा अपमान करू नये परंतु दुष्यंताने शकुंतलेची तू असत्य बोलत आहेस त्याबद्दल तुला लज्जा वाटत का नाही आहे तू इथून निघून जा अशी संभावना केली तेव्हा अतिशय क्रोधित झालेली शकुंतला राजाला म्हणाली आपल्यासारखंच रूप घेऊन आलेल्या या तेजस्वी पुत्रासह मी निघून जाते मात्र हे लक्षात ठेवा की हा पुत्र आपल्या सहकार्याविनाही तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या आणि हिमालयाच्या मुकुट असलेल्या या भूमीवर चक्रवर्ती सम्राट होऊन राज्य करेल असं म्हणून शकुंतला तिथून निघून जाण्यास उद्युक्त झाली तेव्हा त्या राजसभेत आकाशवाणी झाली की दुष्यंता हा तुझाच पुत्र आहे आणि ही तुझीच भार्य आहे या पवित्र स्त्रीचा आणि या पुत्राचा स्वीकार कर ती देववाणी ऐकून प्रसन्न झालेल्या दुष्यंत राजाने आपल्या पुरोहित मंत्री राजसभासद यांना सांगितलं की ही देववाणी नीट ऐकलीत ना मी माझ्या या पत्नीला कधी विसरेन का केवळ आपली संमती मिळावी याची मी वाट पाहत होतो आणि नंतर शकुंतलेला राजाने सांगितलं सांगितलं कृतो लोकपरोक्षोय संबंधो तन्मया देवी सह विचारितम देवी मी तुझ्यासह जे वैवाहिक संबंध स्थापन केलेले होते ते साधारण जनतेला माहीत नव्हते त्यामुळे तू शुद्ध आहेस हे लोकांसमोर सिद्ध होण्यासाठी मी हा तुला न जाणण्याचा पवित्रा घेतला होता कारण आपला गांधर्व विवाह जरी झाला होता तरी नंतर त्या विवाहाला समाजाची मान्यता घ्यावी लागते मी तुला लगेच जर स्वीकारलं असतं तर आपल्या वैवाहिक संबंधाला प्रजेने मानलं नसतं तुझ्या तेजस्वीतेमुळे तुला दैवी कौल मिळेलच ही माझी खात्री होती असं म्हणून दुष्यंताने मोठ्या प्रेमादराने आपली भार्या आणि आपला पुत्र यांचा स्वीकार केला राजसभेनेही त्या दोघांना आनंदाने महाराणी आणि राजपुत्र म्हणूनच मान्यता दिली आणि नंतर दुष्यंत राजा त्या दोघांना घेऊन अंतपुरात गेला तिथे असलेल्या आपल्या मातेला म्हणाला माते ही तेजस्विनी तुझी स्नुषा आणि हा बुद्धिवान शूर बालक तुझा पौत्र आहे राजमातेने त्या दोघांकडे पाहिलं त्या दोघांच्याही मुखावर विलसणारे स्वर्गीय तेज आणि सोज्वळता बघून त्या एकदम खुश झाल्या वंदन करण्यासाठी पुढे आलेल्या आपल्या पुत्राला स्नुषेला आणि लोभस पौत्राला त्यांनी जवळ घेतलं त्या सर्वांचं अवघ्राण केलं दुष्यंतनी आपल्या पुत्राचं नाव भरत असं ठेवलं त्याचा युवराज्याभिषेक केला दुष्यंतानंतर पूर्ववंशाचा राजा भरत झाला तो विलक्षण पराक्रमी अजिंक्य सम्राटच होता त्यांनी धर्माचं उत्तम पालन करून आपल्या राज्याचा विस्तार तिन्ही बाजूंच्या समुद्रापर्यंत आणि उन्नत हिमालयापर्यंत केला सर्व भूमंडलात तो प्रतापी म्हणून विख्यातच झाला भरतात भारती कीर्ती पराक्रमी भरतामुळे या भूखंडाचं नाव भारत असं झालं आणि त्याच्यामुळे भारत भारतवंश म्हणून ओळखला जायला लागला या भरतराजाचा हस्तीनामाचा प्रपौत्र होता त्याने एक विशाल सुंदर असं नगर बसवलं हस्ती राजाने हे नगर निर्माण केलं म्हणून त्याला हस्तिनापूर हे नाव पडलं हस्तीचा प्रपौत्र संवरण हा संवरन राजा प्रजाहित दक्ष होता तसंच तो हो महान सूर्यभक्तही होता एकदा हिमपर्वतावर विहार करीत असताना त्याला एक त्या अत्यंत सुंदर युवती दिसली आणि तिला पाहता संवरण राजा तिच्यावर मोहित झाला तो तिचा अनुयाय करीत असतानाच ती अदृश्य झाली आणि तेव्हा संवरण तिच्या विरहात अत्यंत व्याकुळ झाला होता तेव्हा युवती प्रकट परत प्रकट झाली आणि त्याला म्हणाली माझं नाव ताकती आहे मी सुद्धा आपल्यावर अनुरुक्त आहे पण मी माझ्या पित्याच्या संमतीविना आपल्याला वरू शकत नाही माझे पिता म्हणजे सूर्यदेव आहेत आपण सूर्यनारायणाला प्रसन्न करून घ्या संवरिड राजा दगे सूर्यानेचं एकाग्रतेने ध्यान करायला लागला त्याची एकाग्रता पाहण्यासाठी सूर्याने त्याच्या कानी आवाज दिला की तुझी प्रजा आगीत जळत आहे पण त्या शब्दांनीही संवरणाची एकाग्रता ढळी नाही तेव्हा सूर्यदेवाने प्रसन्न होऊन आपल्या कन्येचा संवरणाशी विवाह करून दिला संवरण तृ ताप्तीसह या हिमगौरीतच आनंदाने रममाण झाला तो आपली राजधानी प्रजा सर्व काही विसरून गेला इकडे त्याच्या राज्यात भयानक दुष्काळ पडला सूर्याच्या शब्दाप्रमाणे खरंच त्याची प्रजा दुष्काळाच्या अग्नीत जळायला लागली संवरणाच्या मंत्र्याने आपल्या राजाचा शोध घेतला त्याच्यासमोर प्रजेचे सर्व हाल कथन केले संवरण राजा एकदम भानावर आला आपण स्त्री मोहात आपलं राज्य कर्तव्य विसरून गेलो या जाणिवेने पश्चात्ताप पाहून तो ताप्तीसह आपल्या राजधानीत परत आला प्रजेची व्यवस्थित देखभाल करायला लागला आणि राजसहकार्याने ही दुष्काळाच्या संकटावर मात केली आणि नंतर पाऊसही पडला संवरणाचं सुकलेलं राज्य परत ठवठवीत झालं संवरण ताकतीला पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव होतं कुरू कुरूच्या मनावर लहानपणापासूनच प्रजाहिताचे विचार पक्के ठसले होते त्याचा राज्याभिषेक होऊन तो जेव्हा प्रजेचा स्वामी झाला तेव्हा तो विचार करायला लागला की प्रजा आणि राजा या दोघांनीही जर आपलं कर्तव्य यथायोग्य पार पडलं तर सर्वांचाच अभ्युदय होऊ शकतो या कर्तव्याचं एक महत्त्वाचं अंग म्हणजे परिश्रम आहे आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीला स्वच्छ करून तिच्यावरचं तण काढून नीट नांगरणी नी, केली नी? तर ती आपल्याला भरभरून धान्य देते या महत्त्वाच्या कार्याचा प्रजेवरही ठसा उमटवण्यासाठी कुरुराजांनी स्वत हा नांगर हातात घेतला तो मन लावून जमीन नांगरायला लागला त्याचं ते, ते कृत्य पाहून सर्व प्रजाही प्रोत्साहित झाली आणि सर्वांच्या परिश्रमाने राज्यात अतिशय सुबत्ता आली कर्मयोगाने कुरुराजाचा नांगर सोन्याचा झाला त्याच्यावर इंद्रदेव प्रसन्न झाला राजाने इंद्र इंद्रदेवाजवळ वरदान मागितलं की जी भूमी त्यांनी नांगरली त्या भूमीवर ज्ञान ध्यान अध्ययन अध्यापनाचं तप करणाऱ्यांना तसंच कितीही भयंकर युद्ध असलं तरी त्याला पाठ न देता शौर्याने लढत हौतात्मा पत्करून क्षत्रिय कर्तव्य बजावणाऱ्यांना स्वर्गप्राप्ती होईल तप हा ब्राह्मणांचा तर शौर्य हा क्षात्रवृत्तीचा यज्ञच आहे आणि त्यामुळे इंद्रदेवाने कुरूला हे वरदान दिलं ज्या भूमीवर अर्जुनाला स्वत भगवंतांनी ज्ञानाचा कर्माचा महिमा सांगितला आणि त्यामुळे अर्जुन स्वकर्तव्य बजावणं सिद्ध झाला त्याच भूमीवर अर्जुनाच्या या महान पूर्वजाने म्हणजेच कुरुराजाने कर्मयोगाचं बीज पेरून ठेवलं होतं त्याच गुरु नावानेच ते कुळ ओळखलं जायला लागलं होतं आणि त्या गुरुराजाची ही कहाणीही महर्षी व्यासांनी आवर्जून कथन केली आणि ज्ञानदेवता गजाननाने ती शब्दबद्ध केली उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोनमध्ये ऐकणार आहोत नमस्कार ऑडिओ क्लिप नंबर दोन कुरुराजाचा प्रपौत्र परीक्षित आता हा परीक्षित अभिमन्यू पुत्र परीक्षिताच्या आधीचा परीक्षित आहे हे ध्यानात घ्यावं परीक्षिताचा प्रपौत्र प्रतिप आहे प्रतिपानंतर त्याचा पुत्र शंतनू कुरुकुलाचा राजा झाला शंतनूचे गंगापुत्र देवव्रत म्हणजेच भीष्म आणि सत्यवती पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे पुत्र झाले विचित्र वीर्याच्या नावाने धृतराष्ट्र पांडू आणि विदूर हे पुत्र कुरुवंशाला प्राप्त झाले धृतराष्ट्राचे शंभर धार्त राष्ट्र आणि पांडूंचे पाच पांडव हे पुत्र आहेत महायुद्धानंतर पांडवांचा एकमेव पौत्र परीक्षित जन्माला आला शिताचा पुत्र जनमेजय हा आहे कुलाच्या या समग्र इतिहासाचे व्यास नुसतेच साक्षी नव्हते हो तर त्यातल्या महत्त्वाच्या वळणांवर त्यांनी आपल्या कर्तव्य भूमिकाही निभावलेल्या होत्या त्यामुळे जयाचा हा इतिहास महर्षींच्या प्रत्येकरी शब्दातच उमटलेला होता दिक्कालातील भगवंतांची सर्वस्वाने तादात्म्य पावलेल्या महर्षी व्यासांवर दिक्कालाचं बंधन नव्हतं हो त्यामुळे ते कथन करीत असलेल्या ऐतिहासिक कथेत जिथे ते प्रत्यक्ष हजर नव्हते हो तेही प्रसंग ते समक्ष पाहत असल्याप्रमाणे शब्दांकित करत होते शिवाय त्यांच्यातील सर्वात्मक भावामुळे त्या त्या ऐतिहासिक व्यक्तींच्या मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरण चतुष्टयालाही ते पूर्णत जाणत होते आणि म्हणूनच प्रत्येक प्रसंगातील केवळ बाह्यांगाचं चित्रण नाही तर त्या त्या प्रसंगानुसार त्यातील व्यक्तींच्या अंतःकरणाचंही प्रतिबिंब महर्षी शब्दबद्ध करीत असलेल्या या जयाच्या इतिहासात पूर्णत सामावले होते आणि म्हणूनच ते सजीव वाटत होते ते लिहून काढित असताना सर्व व्यापक ज्ञानमय परमात्मा श्री गजाननही प्रसन्न होत होते सत्यवती मातेच्या हाकेसरशी हस्तिनापुरात दाखल होणाऱ्या महर्षी व्यासांनी गुरुकुलाच्या आटो पाहणाऱ्या वंशप्रवाहाला सुरू केलं धृतराष्ट्र पांडू विदूर या विचित्र वा वीर्यांच्या जा। वंशजांपैकी पांडू हस्तिनापुराच्या गादीवर बसला पांडुराजा अतिशय पराक्रमी होता त्यांनी दशार्ण मगध विदेह काशी स्मूह इत्यादी प्रदेशातील अनेक शत्रूंना जिंकून आपलं एकछत्री सम्राटपद सिद्ध केलं होतं त्याच्या दिग्विजयाचं वर्णन महर्षींनी पुढील प्रमाणे केलेलं आहे ये पुरा कुरु कुरु जहू च ते करदी पांडुनाकरदी ज्या राजांनी पूर्वी कुरुदेशाचं धन लुबाडलं होतं कुरुभूमीचा अपहार केला होता त्या सर्वांना युद्धात हरवून हस्तिनापूरचं सिंह असलेल्या पांडूने आपणास कर देणारे मांडलिक बनवले होते पांडुराजाने स्वपराक्रमाने मिळवलेल्या अपार धनाच्या जोरावर धृतराष्ट्राने अनेक अश्वमेध यज्ञही केलेले होते पण ज्येष्ठ असूनही अंध असल्यामुळे राज्यपदाला मुकलेल्या धृतराष्ट्राची खंत जाणून पांडू राजधानीच्या ऐवजी राष्ट्राच्या वनविभागातच अधिक राहिला होता तिथील अविकसित भागांच्या विकासात त्यांनी लक्ष घातलेलं होतं पांडूच्या अनुपस्थितीत धृतराष्ट्र राजसिंहासनावर बसत होता, होता। आणि इथूनच दोन प्रवृत्तीमधला फरक जाणवायला लागला होता एक स्वकष्टाने मिळवलेल्या राजवैभवाचा उपभोग न घेता प्रजेच्या कल्याणात मग्न राहणारा तर दुसरा सर्व राजवैभव आपणच उपभोगावं या विचाराचा आणि हीच प्रवृत्ती दुसऱ्या पिढीत वाढत गेली पांडुपुत्रांचा काटा काढण्याचा हर प्रकारे प्रयत्न करूनही ते सुरक्षित राहत होते दे। तेव्हा त्यांना हस्तिनावर सळून खांडवप्रस्थाचं अर्धराज्य दिलं गेलं वास्तविक युधिष्ठिर कुरुकुलाचा ज्येष्ठ पुत्र होता त्याचा राज्याभिषेकही केला गेला होता त्यामुळे तो संपूर्ण कुरुराज्याचा अधिकारी असूनही त्यांनी आपल्या ज्येष्ठांचं म्हणणं शिरसावंद्य मानलं ज्यावर भयंकर वन माजलं होतं असं खांडवप्रस्थ पांडवांना मिळालं आणि धार्थ राष्ट्रांना हस्तिनापूरचं वैभवशाली राज्य मिळालं या पांडवांनी स्वसामर्थ्याने खांडवप्रस्थाचं अत्यंत समृद्ध राज्यात रूपांतर केलं पण ती समृद्धीही धा तर राष्ट्रांच्या नजरेत खुपायला लागली त्यांनी ते समृद्धीचं कपटाने हरण केलं पांडवांचा द्रौपदीचा भयंकर मानभंग केला न्याय्य आणि अन्याय असे दोन विभाग ठळकपणे झालेले होते पण आता न्याय दुस बाजूच्या पाठीराखिणीसाठी साक्षात भगवान अवतरले होते सज्जनांचं रक्षण करणाऱ्या आणि दुर्जनांचा विनाश करणाऱ्या या श्रीरंगामुळेच या जीवनकथेला ओजस रंग प्राप्त झाला होता आणि म्हणूनच ही कथा महर्षिनी श्री गणेशासमोर सविस्तरपणे मांडली गणेशांनीही ती तत्काळ रेख गेली आहे सज्जनांच्या दृष्टीने जसं त्यागाचं महत्त्व असतं तितकंच आपली न्यायाची बाजू कणखरपणे मांडणं प्रसंग पडल्यास प्राणपणाने न्यायाचं रक्षण करणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच पांडवांना धातर राष्ट्रांशी संग्राम करावा लागला या संग्रमात आपण आपल्याच कुलबांधवांना मारण्यास सिद्ध झालो आहे हे ऐनवेळी अर्जुनाला जाणवल्यामुळे त्याचं धनुष्य गळून पडलं पण राष्ट्रांशी लढण्याचा निर्णय पांडवांनी काही लगेच घेतलेला नव्हता तर युद्धातील नरसंहार टाळण्यासाठी त्यांनी अनेक वार प्रयत्न करूनही जेव्हा दुर्योधनानेच त्याला दाद दिली नाही त्यावेळी माघारी फिरणं क्षात्रधर्माला धर्माला ना नामुष्कीच ठरलं असतं आणि अखेर धर्माचा नाही तर अधर्माचाच विजय होतो हा विपरीत संदेश पुढल्या पिढीला गेला असता त्यामुळे धर्मरक्षणासाठी आपल्याला कोणाशी लढावं लागलं तरी ते लढलंच पाहिजे या निर्मम वृत्तीने युद्ध सज्ज होणं आवश्यक होतं आणि म्हणूनच अर्जुनासारख्या श्रेष्ठ वीराची वीरता जागृत करण्याची कामगिरी भगवंतांना करावी लागली पण आपल्याच माणसांना मारण्याचं प्राक्तन आपल्या वाट्याला आलेलं आहे याबद्दलचा अर्जुनाचा शोक इतका गहन होता की तो छेदण्यासाठी भगवंतांना जन्ममृत्यू पल्याड असलेल्या सर्वसमावेशक आत्मस्वरूपाला विशद करावं लागलं आणि या सर्वात्मकाविना दुसऱ्या कशाचं अस्तित्वच नसल्यामुळे मारणं मरणं ह्या क्रियाच व्यर्थ ठरत होत्या पण जोपर्यंत आत्मतत्वाशी जीव संपूर्ण तादान्य पावत नाही तोपर्यंत त्याला कर्म कर्म भाग चास्त। कर्तव्य कर्म करणं भागच असतं मात्र ते कर्तव्य अहंता आणि कर्मफलाचा मोह टाळूनच केलं तरच कर्मसाखळी सुटत जाते आणि हे महान तत्व अर्जुनाला भगवंतांनी परोपरीने समजवलं आहे ते अखिल मानवजातीच्या हितासाठी शब्दांच्या कोंदणात बसवणं भागच होतं आणि ते अनमोल कार्य महर्षी व्यासांनीच केलेलं आहे भगवंतांच्या अमृत शब्दांनी अर्जुन आला स्वकर्तव्याचं भान आलं तो धर्मयुद्धाला तयार झाला हे युद्ध अठरा दिवस चाललेलं होतं त्यात अश्वत्थामा कृपाचार्य कृतवर्मा एवढेच कौरवांच्या बाजूनी लढणारे जिवंत राहिले अश्वत्थामयने भर रात्री निद्रावस्थेत असलेल्या पांडवांच्या पाचही पुत्रांची दृष्टदुम्न शिकंडी इत्यादींची त्यांच्या शिबिरात शिरून हत्या केली होती आणि त्यामुळे पाच पांडव श्रीकृष्ण सात्यकी इतकेच पांडवांच्या बाजूने युद्धात भाग घेणारे राहिलेले होते हस्तिनापूर आता पांडवांचं होतं पण युद्धात इतका भयंकर नरसंहार झाला असल्यामुळे हस्तिनापुराच्या सिंहासनावर बसायला युधिष्ठिराचं मन तयार होतच नव्हतं तेव्हा तू राजकर्तव्याला बांधला गेलेला आहेस तेव्हा कणखरपणाने त्या कर्तव्याला सामोरंही गेलंच पाहिजे असं महर्षी व्यासांनी युधिष्ठिराला समजावलं शिवाय शरशय्येवर पडलेल्या पितामह भीष्माचार्यांकडे जाऊन त्यांच्याकडूनही उपदेश ग्रहण करायला सांगितला होता भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला केलेला उपदेश विविध कर्तव्यांचा अनुमोल धडे देणारा असल्यामुळे ती समग्र भीष्म गीताही महर्षी व्यासांनी श्री गणेशासमोर सविस्तर कथन केली युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांचं म्हणणं शिरोधार्ध मानून हस्तिनापूरचा राज्यकारभार सांभाळला प्रजेला धर्मनिष्ठ राजा मिळाला जवळजवळ साडेतीन दशक लोककल्याणाला प्राधान्य देणारं राज्यच पांडवांनी चालवलेलं आहे अद्वितीय शौर्य सत्ता सामर्थ्य समृद्धी यामुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागलेल्या भगवंतांच्या वंशजांनी जेव्हा महर्षींचा ही मान राखला नाही तेव्हा ऋषी शापाने आपलं कुल नष्ट होण्याच्या पंथाला लागलेलं ला आहे हे कुल ज्याच्यावर नांदत होतं त्या द्वारकेलाही आता त्याचा भार सोसेनासा झाला आहे हे भगवंतांनी जाणलं त्यांनी द्वारका सोडून सर्वांना क्षेत्री यायला सांगितलं आणि तिथे सहज होणाऱ्या उपहासाचं पर्यावसान एकमेकांना मारण्यात झालं त्यानंतर कृष्ण बलरामांनीही आपली अवतार समाप्ती केली आहे भगवंत पांडवांचे जीवलग आप्त गुरु देवता सर्वस्व काही होते आणि त्यामुळेच भगवंत नसल्यामुळे आपल्या अंगातलं सारं चैतन्यच निघून गेल्याचं त्यांना जाणवलं आहे भगवंतांचा एकमेव वारस वज्र याकडे इंद्रप्रस्थाचं राज्य आणि पांडवांचा एकमेव वारस परीक्षित याच्याकडे हस्तिनापूरचं राज्य सोपवून पांडव महाप्रस्थानासाठी निघाले त्यांच्या स्वर्गरोहणापर्यंतची सर्व हकीकत महर्षी व्यासांनी श्री गणेशासमोर रसाळ भाषेत कथन केली आणि श्री गणेशांनी त्या क्षणीच ती शब्दांकित केली आहे अधर्मावर धर्माने मिळवलेल्या जयाचा संपूर्ण इतिहास महाकाव्याच्या रूपात प्रकट झाला विचारांची विकारांची प्रेमाची द्वेषाची ज्ञानाची मूढतेची शौर्याची सूडाची सगळी पर्व पडद्याआड गेली होती महर्षी व्यास स्तब्ध झाले तसं श्री गजाननांनीही आपली लेखणी खाली ठेवली काही क्षण निशब्दतेत गेले महर्षींनी समोर पाहिले ज्ञानाची देवता मंद हास्य करीत त्यांच्याचकडे पाहत होती महर्षींनी श्री गणेशाला साष्टांग नमस्कार केलेला आहे श्री गणाधीशाचं स्तवन त्यांनी मौन राहूनच केलेलं आहे महर्षींच्या नेत्रामधून ते स्तवन व्यक्त होत होतं महर्षींच्या मनातील श्रद्धेची अमृतफुलं गणरायाच्या चरणी वाहिली जात होती श्री गणेशांनी महर्षींच्या माथ्यावर आपला कृपा हस्त ठेवला आणि ते अंतर्धान पावले श्री लिखित सर्व भूर्ज नमत नमन करीत महर्षी व्यास ती सर्व आपल्या आश्रमात घेऊन जाण्यासाठी उचलणार तोच आरणी देवींनी ती आपल्या ओटीत आधीच भरून घेतली असल्याचं महर्षींना दिसलं देवी तू इथे आपली सावली आपल्याला सोडून कुठे जाणार भगवान अरणी देवी उत्तरल्या आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत oh